हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आपल्या सर्वांना आनंदी राहायला पाहिजे. आपलं एंड लाईफमधलं मेन काय आहे? आपण आनंदी, सुखी, समाधानी असायला पाहिजे हे सर्वांनाच वाटतंय. एम आय राईट? आता आनंद म्हणजे काय आहे ते? भरपूर पैसा असलेला माणूस आनंदी आहे म्हणू शकता तुम्ही? नाही. आनंद इज समथिंग एल्स, हॅपीनेस इज समथिंग एल्स. पैसा म्हणजे आनंद नाही होत. पैसा असला तरी आनंदी माणूस असेलच असं नाही आहे. पैसा कमी असला तरी तो माणूस खूप आनंदी असू शकेल. म्हणजे पैसा असला तरी असू शकतो, पैसा नसला तरी असू शकतो. म्हणजे पैसा आणि आनंद ह्याचं काही डायरेक्ट असं रिलेशन नाही आहे. ते आपण आनंदी राहायचं म्हणजे काय, काय काय गोष्टी आपल्याकडे पाहिजेत ह्याचं बघूया. सहसा एखादा माणूस, आनंदी माणूस, त्याच्याकडे बघा तुम्ही. त्याच्याकडे जे क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीजचं निरीक्षण करा आणि नंतर लिस्ट बनवा. तुमचे लिस्टमध्ये काय काय येते ते मात्र मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पहिली गोष्ट, जो माणूस आनंदी होतो तो सहसा भांडखोर नसतो. तो चिडचिड करत नाही. कोणी काही बोललं तर लगेच तो उलट उत्तर देऊन भांडायला येत नाही. उलट आय एम सॉरी म्हणेल एखाद वेळेस. तुमचा त्याला धक्का लागला किंवा जाता येता धक्का लागला, तुम्ही काही म्हणाला तरी तो काय म्हणेल? सॉरी म्हणेल. ह्याचे पुढे तो काही बोलणार नाही. म्हणजे पहिलं त्याचं कॅरेक्टरिस्टिक झालं, तो भांडखोर नसतो. म्हणजे तो शांत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे तो त्याचे कुटुंबासोबत खूप आनंदी राहतो. तो आपल्या बायको मुलांबरोबर असेल किंवा आपल्या कुटुंबातले जे काही व्यक्ती आहेत, आई वडील असतील, कोणी काका काकी असतील, आत्या असतील, जे त्याचे कुटुंबात आहेत त्यांच्याशी तो अगदी आनंदानं प्रेमानं वागतो. नाही ते बाहेरनं आलं की काही लोक आपण बघतो चिडूनच येतात, हे कुठे तर कुठे. जेवायला वाढलं तर आज भाजी खारटच झाली आहे, तिखटच झाली आहे, अमुक नाही तमुक नाही आहे, एवढं कळत नाही का तुला? हां, किंवा बायका पण तसंच असतात. हां, बायका म्हणून शांत असतात तसं नाही आहे. आपले मनासारखं भांडून भिंडून करून घेणारे असतात हे व्यक्ती. म्हणजे मी सगळ्यांना, स्त्री असू देत, पुरुष असू देत, कोणी. म्हणजे दुसरी गोष्ट, दे आर व्हेरी व्हेरी हॅपी विथ देअर फॅमिली. सुट्टीचे दिवस ते आपल्या फॅमिलीबरोबर घरात मजा करतील किंवा बाहेर फिरायला जातील, पण आनंदी राहतील. एखाद नवीन सिनेमा आला की सिनेमाला जातील, सर्कस आला की मुलांना सर्कस दाखवायला घेऊन जातील, मुलांना काही नडलं असलं की त्यांचा अभ्यास घेतील. जे काही गोष्टी ते आनंदानं करतात किंवा मीच का करू, तू कर की तुला नाही का वेळ, मी दमून आलो आहे, अमुक तमुक असलं काही नसते. दे आर व्हेरी हॅपी विथ द फॅमिली. ते फॅमिलीला खूप प्रेम करतात, खूप प्रेमळ असतात. आपल्या फॅमिलीसाठी काय हवं नको तर सांगायचं आधी ते आणून देतात. म्हणजे दुसरी गोष्ट, दे आर हॅव्हिंग ए हॅपी फॅमिली. किंवा द हॅपीनेसचं ॲटमॉस्फियर क्रिएट करतात. त्यामुळे दे आर हॅव्हिंग ए हॅपी फॅमिली. तिसरं, दे हेल्प अदर्स. आनंदी माणसांचा आणि एक तुम्ही गुण निरीक्षण केला असेल, ते कोणालाही लगेच मदत करतील
नाही ते मीच काय करू, मला काही वेळेला कोणी करते का? नाही, ते लगेच मदत करतील. इवन रस्त्यानं जाताना एखादा माणूस गाडीवरनं पडला, लगेच उचलतील, त्याला दवाखान्यात पाठवतील, किंवा आणि काही वेळेला मदत हवी ते करतील. त्यामुळे दे आर हेल्पिंग अदर्स, किंवा दे आर नेचर इज हेल्पिंग नेचर. त्यांची मदत करायची, कोणालाही मदत करायची तयारी असते, आणि ते मनापासून कोणालाही मदत करतात, आणि हे मदत केल्यामुळे त्यांना आनंद मिळतो, ते खूप आनंदी होतात, म्हणून ते लोकांना मदत करतात. ते तिसरं हे बघा, पहिलं ते शांत स्वभावाचे असतात, भांडणे मिळणे करत नाहीत. दुसरं, त्यांच्याकडे कुटुंब अगदी प्रेमळ कुटुंब असते. तिसरं, ते बाकीचे ना मदत करतात. तिसरं, त्यांना दे आर हॅव्हिंग ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे मला जे काही देवानं दिले त्याला मी आभारी आहे देवाचा, किंवा मला आई वडिलांनी खूप काही दिले, आपल्या सर्वांना. मला तर अजून एकही दिवस माझा असं जात नाही आई वडिलांची आठवण येत नाही म्हणून. कितीतरी गोष्टी, आम्हाला आई वडिलांनी चांगले संस्कार दिले, शिक्षण दिलं, सर्व काही दिलेलं आहे. असं आई वडिलांचं म्हणत नाही, आपले मित्रमंडळी असतील, भावंड असतील, कोणी असतील तुमच्या आजूबाजूला, त्यांच्याबद्दल आपण ग्रॅटिट्यूड असायला पाहिजे. नाही ते काही लोक काय म्हणतात, शिकलो म्हणजे काय, मी शिकलो तरी काय केलं, असं म्हणणारे पण ऐकलेत मी. हां, मी केलं, मी केलेलं आहे, माझ्यामुळे अमुक तमुक असं, हां, मीपणाच असतो. असं नाही, हे हॅपी लोकांचं असते. हो, तू मला मदत केलीस, बरं झालं, देवागत तू आलास बघ. हां, असं ते त्यांच्याकडे ही ग्रॅटिट्यूडची भावना असते, त्यामुळे ते दुसऱ्यांना कायम चांगले झालेले बदल, ते खूप आनंदी असतात, हॅपी असतात. एखादी वाईट गोष्ट घडली तरी ते असं म्हणत नाही का घडलं, ते म्हणतात हो काहीतरी माझं चुकलं असेल, किंवा देवाचे मनात दुसरी इच्छा असेल, देवाला अमुक व्हायला पाहिजे होता म्हणून मला केलं असेल, देवानं माझी परीक्षा घेण्यासाठी हे केलं असेल, असं म्हणतात. ते कधी तक्रार करत नाहीत. आणि मी तुम्हाला सांगते हे बाळानं, कधी आपल्याला काही प्रॉब्लेम्स आले तरी ते का नाही, देव आपली परीक्षा घेत असतो, त्याला आपल्याला आणि उत्तम द्यायचं आहे म्हणून आपली लायकी ते लेवलला त्याला न्यायची असते, म्हणून तो आपल्याला ते चॅलेंजेस देतो, म्हणजे आपण सक्षम होतो ते चॅलेंजेस फेस करायला. त्यामुळे ही आनंदी लोकांची कधी तक्रार नसते, देवांना मुक्का केलं तर मुक्का केलं, मलाच का हा प्रॉब्लेम नाही आहे, ते प्रॉब्लेम फेस करतात आनंदाने. देवाने एवढं सगळं दिले मला, हे काय, हे पण कशात तरी माझं टेस्ट घेण्यासाठी असेल, अमुक असेल म्हणतात, आणि म्हणजे त्यांची तक्रार कधी नसते. आणि शेवटची आणि खूप महत्त्वाचं म्हणजे, दुसरे काय म्हणतात त्याला ते त्यांचेसारखं जजमेंटला जातात असं नाही आहे. आता सपोज दुसरं म्हणतो, नाही असं कर, असं हे चांगलं दिसते, अमुक दिसते, नाही ते म्हणतात मला हे बरं वाटते ना, मला योग्य वाटते ना, तर मी तर करणार कुठली गोष्ट. म्हणजे तर दुसरा म्हणतो म्हणून मी असं वागतो असं नाही आहे, मला योग्य वाटते ना म्हणून मी हे करतोय. त्यामुळे दे नेव्हर गो फॉर आदर्स जजमेंट. लोक काय म्हणतील, लोक मी असं वागलो तरच चांगलं म्हणणार म्हणून मी लोकांसाठी असं वागणार नाही. मला काय वाटते, मी जगतो हे माझ्यासाठी, मी लोकांसाठी नाही आहे. लोक काही म्हणू देत, तुम्हाला सांगितलं लोक कसंही म्हणतात, तुम्ही चांगलं वागलात तरी म्हणतात, तुम्ही वाईट वागलात तरी ते नावं ठेवतील,
पण तुम्ही मग कसं वागायचं? तुम्हाला योग्य वाटते तसं वागायचं. त्यामुळे दुसरे म्हणतात, लोकांसाठी हा आनंदी माणूस जगत नाही. त्याचा रिमोट कंट्रोल त्याचे हातात आहे. त्याला कुठल्या गोष्टीत आनंद मिळतो तसं तो वागतो. त्यामुळे मी निरीक्षण केल्याप्रमाणे ह्या 5 गोष्टी मेनली मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तुम्हाला आणि काही गोष्टी माहीत असतील तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपण सगळे आनंदी राहूया आणि सुखात राहूया. ऑल द बेस्ट.